पृथ्वीवर जगणारा प्रत्येक जीव हा काळ्या मातीशी निगडीत आहे, शेतकऱ्यांशी निगडीत आहे, हे कोणाला माहीत नाही। म्हणजे कळत न कळत ज्या गोष्टी खूप महत्वाच्या त्या या गोष्टी कधीच कोण हायलाईट करून दाखवत नसते। आज तुम्ही विचार केला तर जे मातीमधून पीक पिकत आपल्याला खाण्यासाठी जनावर म्हणा किंवा जे दूध दुग्ध जनावर त्यांना जे पीक मिळतं ते पीक सुद्धा येण्यासाठी मातीला भुसभुशीतपणा लागतो आणि तो भुसभुशीतपणा जंतू करतात, बॅक्टेरिया असतात मातीमध्ये आणि त्या बॅक्टेरियामुळे आपल्याला ते जेवण भुसभुशीत झाल्यानंतर वान मिळतं। तर या अशा कळत न कळत गोष्टी असतात की ह्या गोष्टी आपल्याला या सध्याच्या दुनियेत समजत नाही। आता तरुण वर्ग प्रत्येक जण शेतकरी म्हणा कोणी म्हणा तर प्रत्येकाच्या डोक्यात एक समज बसला की बाबा पैसा मिळवल्याशिवाय मी जगू शकत नाही, पैसा साठवल्याशिवाय मी मोठा होऊ शकत नाही, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं। तर पहिली जी जुनी माणसं तर पहिल्यांदा मी शरीर कमवणार, मी ताकद कमवणार, हे प्रथम त्यांचं स्वप्न असायचं। पण आताचं स्वप्न काय झालंय की टोटल मी पैसा कमवल्याशिवाय गाडी घेतल्याशिवाय बंगला बांधल्याशिवाय मला स्टेटस वाटणार नाही, समाजात किंमत येणार नाही। तर म्हणजे याच्या पाठी मग एक गोष्ट विसरू नका, तर हे सर्व जे काय आहे तुमचा मान म्हणा मर्यादा म्हणा इज्जत म्हणा पैसा म्हणा वाटा म्हणा ह्या सर्वांच्या शेवटी बेसिकली जमीन शेतकरी पीक उत्पादन या गोष्टीकडे शेवटी जाणार आहे। तर या सर्व गोष्टीमधून खूप महत्वाच्या गोष्टी या चर्चा करण्यासाठी मला तुमच्या जे शिक्षकांनी म्हणा किंवा वाकडे सरांनी म्हणा जे आमंत्रित केले त्यांचे प्रथम आभार मानतो। तुम्हाला इथं बोलायची संधी दिली किंवा तुमच्याकडे माझं मत मांडायला त्यांनी निमंत्रण दिले या ठिकाणी यासाठी। तर विषय माझा खिलारचा आहे, खिलार तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही, पण नंतर मी खिलार समजावून सांगतो। तर खिलार हा देशी कोशी आपल्या देशातला एक दूध देणार जनावर आहे, आपण म्हणतो ना जनावर 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 न म्हणतात त्यांना तर आपला सदस्य म्हणू शकतो आपण। तर दुग्ध जनावरांपैकी ज्या दूध क्वालिटीचं देणार जे प्राणी आहे त्याला आपण खिलार म्हणतो आणि ज्याला आता खिलार कसं ओळखायचं प्रथम सांगतो ज्याला तलवारीसारखी शिंग असतात किंवा सारखं भारतस्त वैशिक असते म्हणजे त्याला शेपूट बळदस्त असतो, परंतु सांगून त्याला जे अंगावरती शिरा वगैरे असतात आपण म्हणतो ना जिम वगैरे केल्यावर किंवा व्यायाम केल्यानंतर पैवान कसा भारतात तसं त्याचं शरीर आंगड दिसत असतं। आणि या खेळांचा वापर पूर्वी शिवाजी महाराजांच्या काळापासून होतो, ज्या वेळेला जखमा व्हायच्या युद्धात तर त्या जखमा सुद्धा या तुपाने नीट केल्या जातात। आणि आता सध्या काय झालंय की आज त्या गोष्टी आपण कोण सुशिक्षित वर्ग फास्ट घेऊन जात नाही, तिथपर्यंत पोहोचवत नाही त्या गोष्टी का तर आज गडबड झाली आज कमी वेळेत मला पूर्ण करायचं, पण चवीच्या गोष्टीतला वेळ लागतो, चवीची गोष्ट मोजकी असते। तर खिलार हा खूप महत्वाचा घटक आहे समाजातला, कसा महत्वाचा घटक आहे तर आज आपण बघतोय तुम्हाला बेसिकली सुरुवातीपासून कसा महत्वाचा आहे ते सांगतोय किंवा आपल्याला काय कुठं पुस्तकी ज्ञान मला वाचून किंवा लिखित स्वरूपात मला कुठेही कधीही मिळणार नाही तुम्हाला, जरी मिळेल तरी ते वास्तव स्वरूप किंवा जी वास्तव घटना आहे ती घटना कधीच आपल्याला आवडत होणार नाही। आपण काय करायचं जास्त समाजात न बघता आपल्या घरात एखादा जुना माणूस आपण बघायचा, जुना जाणकार माणूस जाणतो आपण तर तो किती वर्षापर्यंत जगला किंवा तो आता सध्या जगतोय किंवा त्याला कोणते आजार होतात का आपण चेक करायचं म्हणजे खिलार समजून घ्यायचं। जास्तीत जास्त जवळपास 70-80% जी जुनी माणसं होती ती प्रत्येक माणूस हा खिलारच्या सहवासात असायचा आणि प्रत्येकाकडे कळप असायची, गायींची कळप असायची। तुम्ही पूर्वी जर विचार केला तर काय करतो तो गुरु राखत होतो, काय करतो तो जनावर राखत होतो, तर असं ऐकल्यानंतर आपल्याला वेगळं वाटतं। मात्र हे सांभाळता सांभाळता या जनावरापासून जे शेणखत पडत होतं किंवा त्या जनावरांचा जो सहवास असायचा मातीशी म्हणा किंवा मोठ्यात म्हणा किंवा माणसांच्या मध्ये म्हणा तर तो सहवास आणि ते शेण किंवा त्यांचं जे काही इष्ट असायचे इष्ट
शिक्षा खूप महत्त्वाची होती आणि ती लोक काय करायची सरकारकडे किंवा इतर दुकानाकडे किंवा दुसऱ्याकडे कधीही लक्ष देत नव्हते आपल्या गाई सांभाळायचे डोंगरात चारण आणायची किंवा रानात चारण आणायची जे काही शेण पडते लैकी पडते त्यांचे एकत्रीकरण हे काळ्यासाठी वापरत होते आणि काळ्यासाठी वापरल्यानंतर जी ताकद देत होती किंवा जी बॅक्टेरियल ताकद होती मातीमध्ये मातीमध्ये जे जंतू असतात जे पोषण करण्यासाठी काम करून तर ती ताकद फक्त या देशी गाईच्या शरीरामधून जास्त प्रमाणात हे जर्सी म्हणा किंवा इतरही जनावर आहेत म्हणा देशी गोवंश म्हणा आता जो बाहेरचा देशी गोवंश आपल्यामध्ये आला तो काय झाला विषय की त्याने त्यांचं मार्केटिंग पुढे केलं बाकी इतर गुजराती असू द्या किंवा जर्सी असू द्या किंवा एचएफ असू द्या त्याने त्यांचं जे त्याच्या ज्या गोष्टी होत्या त्या गोष्टीमध्ये भरपूर प्रमाणात भर दिला आणि त्या गोष्टी भरपूर प्रमाणात भर दिल्यानंतर त्यांचं मार्केटिंग त्यांनी सांगितलं की पैसा यातून मिळतो त्यांनी पैसा शिकवला मग आज आपण त्या गोष्टीकडे गेल्यानंतर आपला आरोग्य हरवत असतो आणि आरोग्य जर आपले टिकवायचं असेल आणि जास्त काळ आपल्याला जगायचं असेल तर एकमेव पर्याय ही सेंद्रिय पद्धतीने ज्या काही गोष्टी घडवतो ते घडवून महत्वाचं आहे आणि त्या केल्या गायीच्या मार्फत घडवतो ते जुनी माणसं तर विचार करा या माणसांना जुन्या माणसांना जी जुनी माणसं होती जुनी माणसं काय करायची की गायी आपण राग होतो आज आपण गाई राखायला नको म्हणतोय का नको म्हणतोय काय करायचं गाय तर पंखा म्हणा एसी म्हणा फॅन म्हणा म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचे क्षेत्र आहे मला त्यांना नाव ठेवायचं नाही पण आज कुठेतरी एखादे शेतकऱ्याच्या संबंधित विषय ऐकण्यासाठी आपण एकत्र आणून म्हणून मी सांगतो कारण का आज जर तुम्हाला जर कळवळ नसती बाबा शेतकऱ्याच्या संबंधित आपल्याला गोष्ट एखादी घडवायची किंवा ती घडपोचवायची तर त्या गोष्टीसाठी मी त्या ठिकाणी एक जाणीव करून देण्यासाठी आलो तर त्या माणसांना आजार काही होत नव्हता कधी गुडघेदुखी नसायची अजून सुद्धा जुनी माणसं बघा त्यांना गुडघेदुखी कधी नसते किंवा जास्त त्रास नसतो पण तो त्रास गुडघेदुखी जो काही आजार आहे तो आजार फक्त आपल्या हाताला आणतो का आणतोय जर ती माणसं त्यांच्या पद्धतीने खात होती त्यांच्या पद्धतीने जगत होती तर त्या प्रकारचं अन्न आणि त्या प्रकारची पद्धत आपण करत नाही आणि या माणसाचा जन्म परत नाही आणि ज्या माणसाने आपल्याला पृथ्वी दाखवली ज्या माणसाने आपल्याला या जमिनीवर आणलं जन्म दिला आज जर त्या माणसाचा जर उपकार आपण जर राखत नसेल किंवा जर लक्षात ठेवत नसेल तर या माणसाने आम्हाला काय अर्थ नाही असं मला वाटतं आज कोणी जे मला येते काही पैसे कमवतो कसाही कमवतो कसाही वागतो त्याला मागून देण्यापेक्षा आज आपण बघतो मला स्टेटस हवा आहे किंवा माझं शरीर चांगलं पाहिजे किंवा मला चारचा पण मान दिला पाहिजे तर मग पहिलं उपकार मारायचं की आपल्या जुन्या माणसं त्यांनी आपल्याला त्यांच्या औषध पाडण्यासाठी जुन्या माणसाने माझा वंश पाहिजे म्हणून आपल्याला जन्म दिला मग आपण या पृथ्वीवर आल्यानंतर आपण जर त्यांना विसरलं आणि जर त्यांना हातात लागू मारायला तर या पृथ्वीवर मला वाटतं की एकशे दुसरं पाप होत असत मापा कारण का आजची माणसं शेतकरी खात होती शेतकरी पिकवत होती शेणाला उतारण उगवलेलं अन्न खात होती ज्वारी खात होती पावसाची पाण्याची ज्वारी खात होती या माणसांना आज आपण आपल्या रासायनिक पद्धतीने जगवतो आईच्या दुधावर वर्षातून वर्षाचं काय म्हणतं मला आजीकडे जायचं आजोकडे जायचं
प्रत्येक शक्ती आहे ती दैवी शक्ती लक्षात ठेवा आणि त्या दैवी शक्तीतून जर आपण शिकलो तर खूप मोठं काही शिकलो ना सुद्धा फ्रीमध्ये काही शक्ती वर्गात तुला आपल्या आणि कुटुंबातून शिकलो असं तर ज्यांनी खिलार गाई घेतली असेल किंवा ज्यांच्या घरी खिलार गाई असेल तर त्यांना मी बोललेलं प्रत्येक शब्द आज आणि आताच हे वेळेत समजणार आहे आणि ज्याच्यावर कोणाला खिलार गाय नाही कृपया करून विनंती परत करून विनंती करत न करत तर जन्म जोपर्यंत आहे जिवंत जोपर्यंत आपण आहे आपल्या अंगात शरीरात जीव आहे तोपर्यंत एक गाई घ्या आणि जर घरच्यांनी जर विरोध केला तर त्या ठिकाणी तुम्ही सांगा की आम्ही कुठं वेळ घातला आणि कुठं तरी गेलोय घ्यायचा किंवा आम्ही कुठं काय तर शिकलोय आणि जर तुम्हाला त्याच्यावर विश्वास बसत असेल तर वास्तव स्वरूपात ज्यांच्याकडे खिलार गाई आहेत खिलार गायीचा गोटा आहे गोशाळा आहे तुम्ही नशीबवान आहात सांगली जिल्ह्यामध्ये आहात आणि महाराष्ट्र आहात त्याच्या महाराष्ट्र आहे तुमचं नशीब आहे त्या खिलार गायीसाठी चपळ आकर्षक ठरण्यासारखी सुंदर दिसणार कोणतंही जनावर नाही आज तुम्ही विचार करा मी खिलारवरती बोलतोय का तर आज खिलारची प्रत्येक गोष्ट ही महत्वाची काय महत्वाचे खिलार जन्मल्यानंतर जो खिलाराचा जो झाड असतो किंवा जे वासरू जन्मल्यानंतर जे काही बाहेर येत ते सुद्धा त्याला कुजवून प्रक्रिया करून प्रोसेस आहे त्याची तर ती तुम्ही कीटकनाशक म्हणून फवारू शकता किंवा औषध म्हणून सुद्धा फवारू शकता एवढी पॉवर आहे त्याच्यामध्ये तो फायदा झाला पहिल्यांदा दुसरा फायदा बाळाला आपल्या म्हणजे आपलं जे रूप असतं आता जो वंश वाढवतो त्या वंशाला जर चार दिवस जास्त जगायचं असेल तर आईचं दूध कमी पडतं किंवा त्या लेकराला जर आजार झाला तर आज दवाखान्याची पायरी चढल्यानंतर एखादा डॉक्टर शहाणा असेल तर नको ती शिरायचं दूध पाहत जर डॉक्टर जर शहाणा नसेल शेतकरी वाढत असेल तर तो बाटल्याच तुम्हाला द्या आणि तिथं एखादी जर शहाणी गाय असेल म्हातारी गाय असेल बाळा तू जाग आहे तुझी शिकायचं दूध पाच सत्याला तुम्हाला माहित असेल मी बोलतोय की प्रत्येकाला ही गोष्ट कळत ना प्रत्येकाची गोष्ट आहे की जग जाहिरात जाहिरात गोष्ट कुठे जाहिरात दिसणार अरे डॉक्टरच्या कडे औषध तर जाहिरात दिसत डॉक्टरच्या डिग्रीचं तुम्हाला जाहिरात दिसत मात्र या शेतकऱ्याच्या दार त्या गोष्टीचा कधीच जाहिरात दिसत आणि त्याशिवाय आपल्याला पहिले बघा तुम्ही नाट्य खेळा दूध पाजून देशी घ्यायचं पोटात आलं शिळेच दूध पाजा देशी घ्यायचं दूध पाजा मग तोच माणूस तर म्हणतो मग मला सांगा आज पोटात आल्यानंतर कवळ्या वयाला नीट करण्यासाठी जाणता माणूस असेल तर आपण आमच्याकडे घेऊन जा तरुण आमच्याकडे घेऊन जा म्हणून सांगत असतो आयुर्वेदिक औषध करायला होतो चार माणूस डॉक्टरकडे नेम म्हणून नाही कधी आणि एक लक्षात ठेवा ते करा माझे सत्य आपलं शरीर जर चांगल्या चवीच्या पदार्थाला जर वाढवलं देशी गाईच्या आणि सेंद्रिय जर खाल्लं तर उद्या होणारे आपल्या बाळाला सुद्धा कोणताही आजार होणार नाही हे ठिकाणी सत्य लक्षात ठेव कारण का पहिली जी लेकर होती लहान त्यांना जन्मल्यानंतर आजार नसायचा मी म्हणतोय म्हणून आपल्या घरी जाऊन विचारावा तुमचं शरीर लहानपणी कसं होतं का तर ती माणसं ती म्हातारी माणसं ती जुनी माणसं सेंद्रिय पिकवून खात होती आणि देशी गाईच्या साहाय्याने जगत होती म्हणून त्या लेकरांना आजार होत नव्हता आज काही विचार करा आपण आज सेकंद सेकंद जातोय पैसा ना पैसा गोळा करतोय आणि आज आपल्याला अंदाज लागणार नाही की आपण उद्धार घ्यायला लागल्यानंतर आपलाच कमवलेला पैसा आपण एका भरमसाठ पेशी मध्ये बसून पैसे कमवण्याला नेऊन देतो आणि तर बिल काही करून आपण बिल देतो म्हणत नाही आपण एवढं बिल घ्या तेवढे बिल घे मग तुला करू सुद्धा म्हणत आज बघा तुम्हाला वास्तव जर अनुभवायचं असेल लक्षात ठेवा आणि कुठेही दवाखान्यात जावा तुम्ही डॉक्टरकडे जावा मोठ्या जावा क्रिटिकल असू दे आजार असू दे त्या ठिकाणी तुम्ही म्हणून मला एवढं रुपये कमी करा आमच्याकडे रुपये नाही सरळ डायरेक्ट व्यवहारात कुठंच बोलतात तुमचा जीव वाचवण्यासाठी कोणीही बोलत नाही जर तेच आपण लहानपणापासून जर शेतीच्या जुन्या माणसाच्या निगडीत राहिलो तर आपला जीव त्यांच्या ताब्यात घेऊन देण्याची गरज नाही आज जो ताब्यात काय म्हणतो तो तर रासायनिक युगात जगण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी आपण जीव त्यांच्याकडे देतो जेवढं बोलेल तेवढे शेतकरी वर्गात या सेंद्रिय खाऊन आपलं आयुष्य सदृढ बनवायचं याच्यामुळे जेवढं बोलत तेवढं कमी जाईल मी स्वतः अनुभवले
मग कोरोना म्हणजे जी काही परिस्थिती होती तुम्ही अनुभवली असेल, सहज अनुभवली असेल. मला सांगा तुम्ही, आज मी विचारतो कोरोना काळात आज क्रिटिकल कंडिशन मध्ये धाव कोणत्याही एरियामध्ये घेतली मोकळ्या वातावरणात घेतली का बंदिस्त कोणी धाव घेतली का माझा भाऊ नोकरी मला तिथं नोकरदाराकडे जायचं म्हणून घेतली, विचार करा विचार करा. याच्यावर विषय घेतला नसेल पण मी आज याच्या विषयी करून बोलतोय की आज मोकळ्या वातावरणात आणि माझा भाऊ शेतकडे आहे, माझं शेत आहे, मला भाऊ तिकडे गेलो. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो कोणा काय केलं, इच्छेनुसार लक्ष ठेवलं, इच्छेनुसार लक्ष ठेवल्यानंतर मला सांगा त्यानंतर काय परिणाम झाला. जे सेफ आहे सेफ राहिले, जे संपत आहे ते संपून गेले. त्याला कारणीभूत कोण आहे, आपण आहे. रासायनिक जगताना कारणीभूत आपणच आहे. आज माझं सोबत सुद्धा माझा काका वडिलाचा भाऊ लागते, मातीसाठी लागते, लेकरासाठी लागते, ही
तिला सुद्धा जन्म देणारा हा ब्रीडिंग बुल असतो. आणि आज शेतामध्ये जर पीक पिकवायचं असेल, आज पीक पिकवण्याच्या अगोदर जे काही प्रोसेस असतील जमिनीच्या बाकीच्या, त्या सुद्धा त्या पैराकडून केलेल्या अतिउत्तम. अतिउत्तम काय तुम्हाला सांगतो म्हणजे थोडी अशी माहिती सांगतो. आता आधुनिक युग म्हणतो, यांत्रिकीकरण म्हणतो, ते जेवढा हायेस्ट शब्द आहे ना तेवढे सगळे धोके सगळ्या धोके. कारण का जेवढे जेवढी सुधारणा आहे ना तेवढी सगळ्या जुन्या गोष्टी वाढतात, आणि जेवढे जुन्या गोष्टी वाढतात ना तेवढं आपलं आयुष्य पण वाढवतात. लांब कशा आज ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचं वजन विचार करा आणि बैलाचं वजन विचार करा. ट्रॅक्टर आणि मशीन आहे. आज जर मशीन मातीवर चालते, मातीचे जंतू आपला कशाला आपल्या पायावर तयार करू पाहतो, विचार करा तुम्ही आपला जीव गेल्यामुळे होतो. आणि जर आपण पीक चांगले येण्यासाठी जर मातीतलं बॅक्टेरिया आपल्याला मदत करायचं आणि त्याला आपण कृत्रिम यांत्रिकीकरण आहोत असेल, तर मला सांगा आपण आपल्या पोटावरच पाहिजे तो डायरेक्ट पोटावर पाहिजे तो. आणि त्याच्या पोटावर पाहिजे तो जंतूच्या बॅक्टेरियामध्ये आपण आपल्यावर पाहिजे. तर जमिनीमध्ये प्लॅस्टिक पण आहे, जो जमिनीतला म्हणजे हे असतं पोकळपणा, समजेल अशा भाषेत मी सांगतो पोकळपणा, तो पोकळपणा सगळा संपून जातो. आणि मुळी बरोबर जाण्यासाठी, पीक चांगले येण्यासाठी, भुसभुशीत होण्यासाठी बॅक्टेरियाची गरज असते. माणूस काय करतो, आज गडबडीने जगायचो ट्रॅक्टरनं अत्यंत हे होते, ज्या वेळेला तो विचार करतो ट्रॅक्टरनं फास्ट होते, त्यावेळेला त्याच्या लक्षात येत नाही की आपण ट्रॅक्टरनं फास्ट काम करताना आपलं आयुष्य सुद्धा फास्ट संपून टाकतो. लांब कशाला, ज्यांना शेतीची आवड आहे, ज्यांना खरं शेतकरी आवडतो, ज्यांचं प्रॅक्टिकली वास्तव ज्यांचा हात आहे, त्याने जमीन असणारे थोडी थोडी ट्रॅक्टर आणि थोडी बैलाने जमीन भरून पाहिजे. शेतकऱ्याच्या आयुष्यात प्रॅक्टिकल गोष्टी करायला आपल्याला 2 वर्ष द्या. आयुष्य आयुष्य आपलं निर्माण आयुष्य ते प्रॅक्टिकल करायला जाऊ आपण कॉलेजमध्ये म्हणा, शाळेमध्ये म्हणा, फिरायला म्हणा, हे सगळ्या गोष्टी करायला आपण वेळ घालवतो. आता शेतकऱ्याच्या बाबतीच्या गोष्टीला प्रॅक्टिकली करायला 2 वर्ष लागू शकतो. ओके, एखादं पीक असतं सामान्य, एखादं पीक असतं 3 महिन्याचे, एखादं पीक असतं 12 महिने, तर 2 वर्ष तुम्ही घ्या. त्या 2 वर्षात बघा ट्रॅक्टरने मेहनत करून आणि बैलाने मेहनत करून, बैलाने ज्यावेळेला मेहनत केली जाते त्यावेळेला त्या अवजाराची म्हणजे वेट वजन कमी असतं. आणि ट्रॅक्टरचं साहित्य आपण बोलायला एवढं मोठं इंजन होतो, एवढं मोठ्या हत्तीसारखं इंजन आपल्या जेवण दाबलं जातं. आणि बैलाने अजून एक फायदा सांगतो, ज्या वेळेला बैलाची नकिली मातीला चिकटते त्यावेळेला बैल हा दोन्ही पद्धतीने आपल्याला फायदा देतो. त्याच्या ज्या नक्या असतात त्या नक्याचा एरिया कमी असतो, सर्कल कमी असतो, आणि त्या नक्यात माती उकळली जाते. बैल ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला प्रेशर असा पडत असा पडतात, त्यावेळेला तिथं सुद्धा उकळलं जातं. म्हणजे पाठीमागच्या नांगरणं आणि बैलाच्या चारी पाळणं ही मेहनत तुमची सुखाची मेहनत. त्यावेळेला जमिनीत काय करतात खोदवर मेहनत होतो. ज्या वेळेला बॅक्टेरिया खोल असतं, बॅक्टेरिया वरती नसतात, बॅक्टेरिया वाऱ्यामुळे म्हणा, तुमच्या प्लॅस्टिकमुळे म्हणा, किंवा तुमच्या डीएपी म्हणा, युरिया म्हणा, की रासायनिक खत आहे, ह्याला वरचे बॅक्टेरिया सगळे गेलेले असतात. बॅक्टेरिया असतात खाली जिवंत असतात. आणि ते बॅक्टेरिया जर तुम्ही ट्रॅक्टरच्या मेहनतीने जर वर आणून उन्हाशी दिले तर ते बॅक्टेरिया पूर्ण मरून जातात. कृपया करून लक्ष द्या, ट्रॅक्टरची मेहनत का करायची नाही, जे मातीला जे पिकाला बॅक्टेरिया असतात, जे जंतू असतात, ते आपण मारायला कारणीभूत ठरतो ट्रॅक्टरनं वर आणतो. बैलानं वर येत नाही, बैलानं जेवढी मेलेली वरची माती असते माती मरत नाही, मातीतले जे जंतू असतात, पोषक द्रव्य असतात, ते मरतात. बैलाने काय होतं, त्याची खरवण होते आणि ती नवी माती असते त्या मातीला उघडापणा देतो. त्या वेळेला बैलानं मेहनत केली तर पीक वेगळं येतो. आज पूर्वी लोक तुम्हाला बघायचं असेल तर मंगळा तालुका किंवा सांगली तालुका सोलापूर जिल्ह्यात कधी गेला असेल किंवा त्या भागात कोण असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल. पूर्वी काय करत होती, पेरण्या बैलानंच करायची. त्यावेळेला ज्वार्या ज्वारीची कणस ज्वारीची ताटं कशी होती त्या शेतकऱ्यांना आपण समजून घ्यायचं, ऐकून घ्यायचं. आणि आत्ता त्यांनाच विचारायचं, आत्ता ज्वारीचं ताट
अक्षरशः पेरण्या बैलानं बंद व्हायला लागल्या का? आपण सुशिक्षित आहे, आपण शिकलेलं आहे, आपल्याला त्या चवीचे पुढचे कोण शिक्षण देणार नाही, मग आपण ते ट्रॅक्टरकडे वळू, आपण ट्रॅक्टर घेतला आणि ट्रॅक्टर पेरायला चाललं, ट्रॅक्टरनं पेरत पेरत विष पण पेरायला लागलं। आज विचार करा तुम्ही, शेणानं सारवलेलं आपल्याला चालते, गोमूत्र सकाळी पिलेलं चालते, तो विषय खूप सखोल आहे, तो नंतर पेरायला सांगेल, तुम्हाला सर दूध चालते, तूप चालते, ज्या जनावराचे ज्या गोष्टी आपल्याला चालतात त्या गोष्टी मातीला देऊन घेतला न पिकवून खाल्लं तर आपण मरत नाही। मात्र आता सध्याच्या पद्धतीला ट्रॅक्टरच्या पाठीमागे यंत्र सामग्री म्हणजे डबल विष पेरायची जी यंत्र सामग्री आहे, खत पेरायची, त्याच्यात खताची पेरायची भिंगड टाक। जर तुम्ही विचार करून चार दाने एजंट डीएपी टाकून आपण करायचं म्हणजे आपण काय करणार आहोत, उघड उघड असं न खाता, साखर टाकून न खाता आपण त्या मुळीला घेतो, मुळी मारतो दाखवतो, खरंच नाच वाटली पाहिजे जन्माची आपल्याला। एक तर आपण आपल्याला जुन्या माणसाने जन्म दिल्या गोष्टी दाखवले म्हणून याचं काही वाटत नाही, आणि दुसरी गोष्ट आपण हाताने डीएपी टाकून आपण हातालाच वापरून मी बोललेलं तुम्हाला कळतंय हे सत्य, इरेटी ते तोंडात खातो का, मुलीला टाकून इरेटी येते